नितीन, पुढचा प्रश्न थाट म्हणजे काय? बर, आपण आरोआरोह वगैरे समजून घेतले, आता थाट म्हणजे काय हा प्रश्न याच्यासाठी आहे की काही जण असं म्हणतात की अमुक अमुक एक राग या थाटातनं उत्पन्न झाला. बर, तर असं काही असतं का? थाट आधी की राग आधी असा प्रश्न आधी विचारून बघ स्वतः, मग ह्याचं उत्तर लगेच लक्षात येईल. थाट ही रागांच्या वर्गीकरणाची केलेली एक सोय आहे. थोडस जर इतिहासात गेलं तर 7व्या शतकामध्ये राग ही संकल्पना आली, पहिल्यांदा वापरली गेली, आणि मग हळूहळू जशी रागांची संख्या वाढत गेली, राग इव्हॉल्व्ह होत गेले आणि रागांची संख्या जशी जशी वाढत गेली तसं त्यांच्या क्लासिफिकेशनची पण गरज व्हायला लागली. ते त्यांचं खूप राग झाले, ते त्यांचे गट केले पाहिजेत. मग अगदी सुरुवातीला त्यांची फॅमिली स्ट्रक्चर्स होती, म्हणजे एक पुरुष राग, एक स्त्री राग आणि त्यांचे 6 मुलं अशी एक फॅमिली आणि अशा काही फॅमिली असं एक फार पूर्वीचं स्ट्रक्चर होतं. त्यानंतर मग कर्नाटक म्युझिकमध्ये मेल पद्धती आली, 72 मेल त्यांनी केले. ते इतकं साधं होतं की शुद्ध मध्यमाचे 36 आणि तीव्र मध्यमाचे 36 त्यांनी 72 मेल केले होते. ते जास्तच खोलत गेले. भातखंड्यांनी जेव्हा हे संगीत लोकाभिमुख केलं खऱ्या अर्थाने, लोक शिकायला लागले, आम माणूस शिकायला लागला, त्याचं आपण सगळे श्रेय भातखंडे आणि पलुस्कर या द्वयीला देतो, तर त्यांनी क्लासिफिकेशनची जी मेथड काढली ती थोडीशी अकॅडमिक अँगलनी होती, शिकण्याच्या दृष्टीने होती. आणि मग त्यांनी त्या रागांचं वर्गीकरण थाट या कन्सेप्टखाली केलं आणि त्यांनी 10 थाट ठरवले. ते 10 थाट कसे होते तर कुठले स्वर रागात वापरलेले आहेत, कुठला आपण संपूर्ण राग जर घेतला, 7 स्वर सगळे वापरले तर कुठली सगळी स्वरांची रूपं वापरलेली आहेत, म्हणजे सगळे शुद्ध स्वर हा बिलावल था. मग याच्यातला मी 1-2 स्वर बदलले आणि मी रे कोमल केला आणि ध कोमल केला, तर भैरव थाट झाला. असे त्यांनी 10 थाट 10 नावं दिली त्याला आणि त्यांचं वर्गीकरण केलं. त्यामुळे थाट ही फक्त रागांच्या वर्गीकरणासाठी केलेली सोय आहे. अच्छा, राग थाटातून उत्पन्न होऊ शकत नाही, राग त्या थाटात बसवले आहे. म्हणजे थाट गायला जातो का? थाट कसा गायला जाईल? कारण थाट हा थाट ही एंटिटीच नाही. अच्छा, थाट ही काल्पनिक एंटिटी आहे, थाट मांडता येत नाही. तर त्यामुळे राग हा थाटातून उत्पन्न होत नाही, तर राग आपण थाटात बसवलेले आहे. आणि मग काय होतं की ह्या कन्सेप्टला 10 थाट आहेत, त्याच्यात लिमिटेशन सुद्धा आहेत. म्हणजे भूप हा राग सारे गपद असा, सगळे शुद्ध स्वर आहेत, मग तो बिलावल मध्ये नाहीये. भूप हा कल्याण थाटात घातलाय का बरं? मग इथे आपल्याला एक वेगळी मेथड दिसायला की त्या रागाच्या स्वरावटी किंवा त्याच्यातल्या फ्रेजेस, त्यातल्या ज्या कॅच फ्रेजेस आहेत त्या कल्याण अंगाच्या आहेत. म्हणजे काय? तर कल्याण हे एक अंग आहे, मग कल्याण हा थाट पण आहे. सो कल्याण थाटामध्ये तीव्र मध्यम आहे, भूक मध्ये मध्यमच नाही, त्यामुळे सारे ग पद असा हा सेट माझा कल्याणमध्ये पण बसू शकतो. पण हंस दोन्ही सारे गप निसा पुन्हा सगळे शुद्ध आहेत, पण त्याला कल्याणमध्ये नाही बसवलं, त्याला बिलावल मध्ये बसवलं. म्हणजे केवळ कुठले स्वर वापरले आहेत याच्यावरनं थाटाचं रागाचं वर्गीकरण एखाद्या थाटात करणे, याच्यापेक्षा म्युझिकली जास्त रिलेव्हंट काय आहे तर तो राग कुठल्या अंगाचा आहे. आणि म्हणून रागांग पद्धती अशी एक वेगळी पपद्धती सुद्धा, जिथे 30 रागांग सांगितली. बर, कल्याण अंग आहे, भैरव अंग आहे, सोरठ अंग आहे, म्हणजे त्याच्यात देश, तिलक, कामोद, जय जयवंती हे राग सोरठ अंगामध्ये येतात, खमाज आहे, अशी 30 अंग आहेत. म्हणजे 30 अंग आणि 10 थाट असे दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत. आपण पुन्हा एकदा केव्हा तरी 30 अंगांबद्दल बोलू. रागांग म्हणजे काय? कंस अंग म्हणजे सगळे माळ कंस, चंद्र कंस, हे सगळे जे कंस आहेत ते कंस अंग आपले असते, कानडा अंग आहे. म्हणजे एकदा अंग म्हटलं की त्यातनं
एक काही ठराविक फ्रेजेस आपल्याला रिलेट व्हायला लागतात. बरोबर. पण नुसते स्वर म्हटले तर सारे गप दसा आणि तो कल्याण मध्ये किंवा सारे गप निसा आणि तो बिलावल मध्ये हे पुस्तकी इन्फॉर्मेशन पुरतच राहतं. परीक्षा पद्धतीसाठी हे ठीक आहे, परंतु प्रत्यक्ष गाण्यामध्ये थाट कल्पनेचा फारसा उपयोग होतो असं मला वाटत नाही. अच्छा.